पावसामुळे ज्योतिबा मंदिरात मोठ्या प्रमाणात गळती गळती थांबवण्यासाठी ठिकठिकाणी प्लास्टिक कागदाचा वापर. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरात यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गळती थांबवण्यासाठी ठिकठिकाणी प्लास्टिक कागद लावले जात आहेत. वास्तू विशारदकडून तिन्ही मंदिरांची पाहणी करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व प्रशासनाने गळती बंद करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. डोंगरावर नेहमी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, यामुळे ज्योतिबा मंदिरावरच्या शिखरावरील सज्जावर सतत पावसाचं पाणी साठत राहतं, ते पूर्णपणे बाहेर पडत नाही. सज्जावरील कोब्यास काही ठिकाणी तडे गेले आहेत, त्या ठिकाणहून हे पाणी तिन्ही मंदिरात येतं. शिखराच्या आतमध्ये एक गाभारा असून त्या ठिकाणी जाण्यासाठी एक छोटी वाट आहे, तेथेही तडे गेल्यानं त्यातून मंदिरात पाणी येतं. ज्योतिबाच्या मुख्य मंदिरात ज्या ठिकाणी भाविक नतमस्तक होतात तेथे त्यांच्या डोक्यावर पाणी ठिबकतं. शेजारच्या गणपती मंदिर या लहान मंदिराच्या कोपऱ्यात पाणी पाझरते. नावजीबुवा बद्रिकेदार व महादेव मंदिरातही पाणी ठिबकतं, ते भाविकांच्या अंगावर पडते. मंदिरातील ही गळती रोखण्यासाठी पुजाऱ्यांनी ठिकठिकाणी प्लास्टिकचे कागद बांधले आहेत. मंदिराच्या भिंतीवर पाणी पाझरत असल्यानं विजेचा धक्का बसण्याची तसेच शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. 10 वर्षापूर्वी मंदिरातील सज्जावर सर्वत्र चुन्याचा कोबा केला होता, तो फोडून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा कोबा टाकला आहे. 7-8 वर्षापासून अशी गळती सुरू झाल्याचे ग्रामस्थ पुजाऱ्यांनी सांगितले. गळती रोखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लक्ष देऊन काही उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. महानकन्यासाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.